साक्री तालुक्यातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला गेला। यात आरोग्य क्षेत्रात सेवा देणारे अधिकारी, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, सफाई कर्मचारी यांचा गौरव करण्यात आला। कोविड महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन सुरू असताना सर्व काही ठप्प होतं, पण या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे वरील कोरोना योद्धे काम करीत आहे। त्या पार्श्वभूमीवर साक्री तालुक्यातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप खंडापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्षा सौ मनीषाताई पाटील यांच्या उपस्थितीत साक्रीतील कोविड 19 केअर सेंटरमधील वरिष्ठ आणि कनिष्ठ वैद्यकीय वर्ग, परिचारिका तसेच सफाई कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी समितीचे साक्री तालुकाध्यक्ष नितीन ठाकरे, उपाध्यक्ष साहेबराव कारंडे, सचिव अरुण शेळके, सरचिटणीस कांतीलाल शिंदे, प्रवीण बोरसे, मनोज पवार, ईश्वर ठाकरे, निलेश बेडसे, गणेश शिवदे, कन्हैयालाल ठाकरे आदी उपस्थित होते। डॉक्टर, नर्स, सफाई कामगार जे आहेत ते परिवाराची पर्वा न करता रात्रंदिवस पेशंटांची सेवा करून त्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी संघ आपल्या समितीच्या मार्फत कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केलं। अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने व साक्री तालुक्याच्या वतीने साक्री तालुक्यातील भांडणे येथे कोविड सेंटरमधील आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी, बंधू आणि भगिनींना मी या समितीमार्फत गौरव पत्र देऊन त्यांचा सन्मान करत आहे। त्यांनी याच्याही पुढे आपल्या कामात चांगला विश्वास दाखवावा आणि अशाच पद्धतीने अजून पुढे काम करावे अशी मी त्यांना विनंती करतो।